श्री शिवाय नमस्तुभ्यम। नमस्कार मंडळी, आज एक आगळा वेगळा विषय घेऊन तुमच्यासमोर येत आहे। आपण जे व्हिडिओमध्ये आपण बघत आहात, या ठिकाणी बर्डेश्वर महादेव संस्थान, तरवाडी, गाव तरवाडी, तालुका नांदुरा, जिल्हा बुलढाणा, या ठिकाणी असंख्य वडांची झाडं आहेत, असंख्य। 2010 आणि 2011 इथल्या भाविक भक्तांनी, जय भोले मंडळच्या सदस्यांनी आणि खास करून नांदुऱ्याचे वृक्षप्रेमी स्वर्गीय सुभाषजी यांनी या ठिकाणी असंख्य वडाची झाडं लावली आणि ही विकत घेऊन लावलेली आहे। हे जेव्हा मला कळलं तेव्हा ह्या लोकांना मी भेटलो आणि त्यांना सांगितलं की आपण वडाच्या झाडावरच गुटी कलम कशी तयार करायची त्याचं प्रशिक्षण घेऊया। आणि अशा पद्धतीने वडाच्या ज्या फांद्या आहेत त्याची वरची साल काढून घ्यायची आणि आतली आतला जो गाभा आहे तो उघडापर्यंत 4 ते 5 इंच ते कवर आपल्याला काढायचं आहे। अशा पद्धतीने चाकूने म्हणा, अणकुचीदार दगडाने म्हणा, किंवा एखादा काचाचा तुकडा असेल तुमच्याकडे पण हाताला इजा होणार नाही याची काळजी घ्यायची, अशा पद्धतीने आपल्याला अशी ही साल काढायची आहे आणि त्यावर कलम बांधायची आहे। त्याला गुटी कलम म्हटलेलं आहे मराठीमध्ये आणि इंग्रजीमध्ये स्टेम ग्राफ्टिंग। तर ही साल काढून घ्यायची आधी व्यवस्थित, आणि या कार्यशाळेसाठी, या प्रशिक्षणासाठी बघा अगदी वयस्क लोक जमलेले आहे। 25-30 वर्षापासून ते 70-75 वयाची लोक या करता जमलेली आहे। ही साल काढल्यानंतर मग यावर काळी चिकन माती आणि त्यामध्ये थोडंसं शेण किंवा गाडाची माती, त्याचे असे लड्डू करून ती त्यावरती चिटकवायची आहेत, घट्ट चिटकून घ्यायची आहेत। आणि सर्व बाजूने जी साल काढली त्या ठिकाणी सर्व बाजूने ही माती अशी आपल्याला घट्टपणे चिटकून घ्यायची आहे। हे बघा सगळेजणं मिळून सहकार्य करून राहिलेले आहेत आणि बघा या काकांचं वय बघा, आजच्या तरुणांना लाजवणारं हे वय आहे। विद्यार्थ्यांनी, तरुणांनी यांच्याकडून बोध घेतला पाहिजे की या वयात सुद्धा त्यांना निसर्गाबद्दलची जी ओढ आहे ती वाखाणण्याजोगी आहे। अशा पद्धतीने सर्व बाजूने माती, गाडाची माती ती लावून घ्यायची आहे आणि नंतर गोणपाटाचं जे ज्याला आपण पोतं म्हणतो, ज्यूट बॅग वगैरे किंवा सुती कापड असेल तुमच्याकडे ते त्यावर गुंडाळून घ्यायचं आहे। नसेल काही मिळत तर प्लास्टिकसुद्धा आपण त्यावर गुंडाळलं तरी चालेल, थोडीशी त्याला पिन होल कारण की त्यावर पाणी शिंपडावं लागतं आहे, दररोज त्यावर थोडं पाणी शिंपडलं। आता पावसाळा सुरू आहे, आजचा दिनांक आहे 18 जुलै 2024 आणि या बर्डेश्वर महादेव येथील हे जय भोले मंडळ आहे आणि यामध्ये सगळे वयस्क लोक आहेत, जवळपास 2-4 लोक तरुण आहेत, परंतु कामाची जी जिद्द आहे ती खूप भयंकर आहे। आणि ही वडं पाहिल्यानंतर इथं शेकडो वडं आहेत आणि एका वडाच्या झाडावर जवळपास आम्ही 5 ते 10 गुटी कलम या ठिकाणी आम्ही बांधण्याचा प्रयत्न करणार आहे। आणि यांचा संकल्प आहे 1001 वटवृक्ष, आता हे रोप नाही म्हणता येणार, ही कलम तयार झाल्यानंतर याला खालच्या बाजूने कट करून एका बॅगमध्ये किंवा कुंडीमध्ये ही ठेवल्या जाईल 5-6 महिने। आणि एक बघा आता यावरती असं हे पाणी टाकायचं, गोणपाट बांधून झाल्यानंतर सुतडीने बांधून घ्यायचा गोणपाट आणि मग त्यावर हळूहळू पाणी टाकत राहायचं दररोज। आता पावसाळा असल्यामुळे तेवढी गरज भासणार नाही, या अशा पद्धतीने कलमा बांधायचे आहेत। प्रशिक्षण दिल्यानंतर इतर लोकांनीही त्यामध्ये इंटरेस्ट दाखवला आणि जवळपास एका झाडावर आम्ही 10 ते 12 कलमा या ठिकाणी आम्ही बांधून झालेल्या आहेत। आणि अशी माती लावून झाली की त्यावरती गोणपाट
एकाच झाडावरती तुम्ही असंख्य कलमा करू शकता. अशा पद्धतीने हे गुणपाठ गुंडाळून घ्यायचं आहे, ओलं करून घ्यायचं. गुणपाठ छान गुंडाळल्या जाते ओलं केल्यानंतर. ओलं करून पिळून घ्यायचं त्यामधलं पाणी आणि मग गुंडाळायचं आणि मग घट्ट त्यावरती सुतळी बांधून द्यायची. म्हणजे बाइंडिंग जेवढं चांगलं होईल तेवढं तुम्हाला एक 5-10 वर्षाचं रोप लगेचच 1.5-2 महिन्यामध्ये मिळून जाईल. नंतर ते कट करून, हे आजोबांचा हात आहे की नाही, या हाताच्या जवळ ते कट करून शिकावे, इतरांशी सांगावे, शहाणे करून सोडावे सकल जन. आपल्याकडे जे काही तुटपुंजक आसन ते ज्ञान आपण इतरांना वाटलं पाहिजे. ते ज्ञान त्याशिवाय वृद्धिंगत होत नाही. संतांच्या उक्तीप्रमाणे आपल्याकडचं ज्ञान आपण जर कोणाजवळ बोलून दाखवलं नाही किंवा ती कृती करून दाखवली नाही तर त्याचा प्रचार आणि प्रसार होणार नाही, त्याची जनजागृती होणार नाही. आज बर्डेश्वर महादेव संस्थान, गाव तरवाडी, तालुका नांदुरा, जिल्हा बुलढाणा, या ठिकाणी आमचे पर्यावरण क्षेत्रातले स्नेही सन्माननीय रामकृष्ण पाटील भाऊ यांनी मला या ठिकाणी बोलवलं की आमच्या या बर्डेश्वर महादेव टेकडीवर जे वड आहेत ते आम्ही 2011-2011 विकत घेऊन ते या ठिकाणी लागवड केली. तर असंच बोलताना त्यांच्याशी विषय निघाला की काही विकत आणायची गरज नाही, जर याच झाडांवरती आपण गुटी कलमा बांधल्या, ज्याला आपण स्टेम ग्राफ्टिंग म्हणू, तर स्टेम ग्राफ्टिंग हा जो प्रकार आहे हा 6व्या 7व्या वर्गातच शिकवला जातो. 6वी 7वीत असताना आपलं तेव्हा लक्ष नसतं त्या गोष्टीकडे. तर गुटी कलम, ज्याला मराठीत म्हणू आपण गुटी कलम, तर झाडावरच जर आपण कलम बांधली तर 1-1.5 महिन्यामध्ये आपल्याला 5-10-15-20 वर्षाचं एक झाड उपलब्ध होऊ शकते. आता या ठिकाणी ह्या ज्या कलमा आपण बांधल्या, ही बघा, आता ही जी फांदी आहे याला ही जी कलम बांधली, ही कलम एवढं झाड तयार व्हायला किमान 5 वर्ष तरी लागतात. तर आज आपण जर अशा पद्धतीने कलमा जर करतो म्हटलं तर या बर्डेश्वर महादेव टेकडीवर जेवढेही वड आहेत आणि त्याला 4-4, 5-5 अशा फांद्या आहेत की त्यामधून जवळपास 1000 गुटी कलमा तयार होऊ शकतात. एक वडाचं झाड एक परिसंस्था आहे. एका वडाच्या झाडावर असंख्य पक्षी विसाव्याला येतात, असंख्य पक्षी त्यावरती घरटे करतात, असंख्य पक्ष्यांचं खाद्य त्यावर असते, ज्यामध्ये वटवाघूळ आहे, धनेश आहे, कावळा आहे, कोकिळ आहे. या पक्ष्यांचं खाद्य म्हणजे वडाच्या झाडांची फळं की ते त्यांना लागतात. परंतु घुबडा जो पक्षी आहे, वटवाघूळ आहे, घुबड आहे आणि शिक्रा, ससाना, घार, या पक्ष्यांना घरटी करण्यासाठी ज्या ढोली लागतात, खास करून घुबड पक्षी, त्यांची संख्या कमी होत आहे. त्याचं कारण काय की वड कमी झाले. मानवी वस्तीत वड लावण्यापेक्षा जर अशा डोंगराळ भागामध्ये जर आपण वड लावले तर त्या वडांचा प्रसार होण्यासाठी भरपूर जागा या ठिकाणी उपलब्ध असते आणि त्यातला दुखापत कोणी इथं पोहोचवत नाही. आणि त्याच्या पारंब्या जसजशा टेकत जातील तसतसं त्या झाडाचं 150-200-300 वर्ष आयुष्य वाढत राहते पुढे पुढे. म्हणजे तो वड 500 वर्ष 1000 वर्ष जगू शकतो. जिकडे आपण मानवी वस्तीत जे वडाची झाडं लावतो ते वडाच्या झाडाच्या पारंब्या जमिनीला टेकूच देत नाहीत, त्यामुळे तो वड कोलमडतो मोठ्या वाऱ्या उधाणामध्ये. तर तो कोलमडल्यानंतर आपल्याला माहिती आहे कसं कशा प्रकारचं नुकसान होते, किंवा लोक कोलमडण्याआधीच म्हणा त्याला लवकर तोळा. तोळा म्हणणाऱ्यांची संख्या भरपूर असते आणि जोडा म्हणणाऱ्यांची संख्या ही बोटावर मोजण्यासारखी असते. तर मला असं म्हणायचं आहे या ठिकाणी जेवढे आपले शेतकरी बांधव बसलेले आहेत, शिवभक्त बसलेले आहेत, त्यांना या ठिकाणी हेच सांगायचं आहे मला की तुमच्या घराजवळ जिथंही कुठं तुम्हाला वड दिसत असेल आणि त्याला अशा पांढऱ्या ज्या शूट असतात, फांद्या असतात, त्याच्यावरती गुटी कलम बांधा आणि तुमच्या शेतालगतचे जे डोंगर आहेत त्या डोंगरावर ही वडाची झाडं तुम्ही लावा. ज्यामुळे काय होईल की भरपूर ऑक्सिजन मिळेल. सावित्रीचा सत्यवान जसा या झाडाखाली वसला तसा आपला प्रत्येक बांधव याला भरपूर ऑक्सिजन मिळालं पाहिजे, शुद्ध वायू त्याला मिळाला पाहिजे. यासाठी वडाचं झाड लावणं गरजेचं आहे. प्रत्येक डोंगरावर आपण अशा प्रकारच्या गुटी कलमा तयार करून लावाव्या. आज या ठिकाणी जे प्रशिक्षण दिलं आपण सर्वांनी पाहिलं, इथं कमीत कमी आपण 15-20 लोक आहोत. 15-20 लोकांनी एकेकांनी 10-10 करतो म्हटलं तर 1000 आपल्या कलमा इथं होऊ शकतात. आपण करा, आपल्या मुलांना सांगा, आपल्या गावातले जे कोणी विद्यार्थी असतील त्या विद्यार्थ्यांना याचं प्रशिक्षण द्या. एवढं बोलतो आणि या ठिकाणी थांबतो. आज या ठिकाणी जो गुटी कलम करून देण्याचा
प्रशिक्षण या ठिकाणी घेण्यात आलं, त्या माध्यमातून घुटी कलम करणं फक्त ऐकून होतो आम्ही, पण कशा पद्धतीनं करायची आणि इतकी सोपी पद्धत हे सरांनी समजून सांगितली आणि आमच्या या ठिकाणच्या सर्व जय भोले मंडळींनी ते आत्मसात करून स्वतः करून सरांना पण करून दाखवली, त्यामुळे आम्हाला त्या बाबतीत एक निश्चिती अशी आली की आम्हाला ते करता येते आणि येणाऱ्या काळामध्ये जवळपास किमान 1001 घुटी कलम करून वटवृक्ष या ठिकाणी निर्माण करण्याचा संकल्प या सर्व जय भोले मंडळींनी या ठिकाणी केलेला आहे. येणाऱ्या काळात 1 वर्षभरामध्ये आजच्या वर्षापर्यंत किमान 1001 वटवृक्ष या ठिकाणी निर्माण होतील अशी आशा करायला हरकत नाही. धन्यवाद.